कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत करा अशी सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे ही एक समाधानाची बाब आहे. प्रत्येक विभागांनी कामात सातत्य ठेवावं. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत. कोरोनाविषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस आयुक्त हरीश बैजल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यापुढे सांगितलं की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासन 50,000 रुपयाची मदत देत आहे. जिल्ह्यात 11,355 ऑनलाईन अर्ज आले आहेत. यातील 6,193 अर्ज स्वीकारले आहेत. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील 3-4 अर्ज आले आहेत. यामुळे अर्जांची संख्या वाढत गेली आहे. कुटुंबातील नागरिकांनी एकच अर्ज भरावा. काही जणांनी ऑनलाईन कागदपत्रे उपलब्ध केली नसतील तर त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्याचं पालकमंत्री यांनी सांगितलं आहे.